बसलेलं तिकडे आमचीच आमची सई वर बसलेली आहे. काय झालंय? नाही कुठे झालं. सर्व स्क्रॅप गाड्या पहा किती पडल्या. टोटल स्क्रॅप स्क्रॅप यार्ड असल्यासारखं आहे. ट्रेनमध्ये मला ग्लास होल्डर सुद्धा दिसतो. आपण आता जसं म्हणतो आता इनफॅक्ट हे मी काचेच्या आवरणाच्या पलीकडचं दाखवतो आहे, त्यामुळे किती दिसत असेल त्या बाबतीत मी खरंच शाशंक आहे. आम्ही सपोज जर अगोदर आलो असतो तर रूट 59 ना, हो तिथपासून आलो असतो. पण आम्हाला इथे यायला ट्रेन वेगळी होती, म्हणून आम्ही याच्या मागे आरोराला गेलो आणि आरोरावरनं पुन्हा त्याच ट्रेनने आलो आहे. अदरवाईज आम्हाला एक तासभर इथे वेळ घालवावा लागला. जसे जसे आपण डाऊनटाऊनच्या कडेला जाऊ तसं तसं पहा आपल्या या शेत हे वातावरण कसं चेंज होईल. म्हणण्यापेक्षा ही सिनेरी वगैरे जे आहे ना ती कशी चेंज होत जाईल. मी या रूटने गेलेलो आहे, 2-3 वेळा गेलेलो आहे आणि पुढे गेल्यानंतर पहा आपल्याला हळूहळू स्काय स्क्रॅपर जाय दिसायला सुरुवात होईल. जर जेव्हा आपल्याला हे मोठं स्कायपर दिसतील त्यावेळेला मी तुम्हाला इंटिमेट करेन. पण आत्ता आपण फक्त दुसरं स्टेशन क्रॉस केलेलं आहे, त्याच्यानंतर साधारण 7-8 स्टेशन अजून जायचं आहे आपल्याला. वेळीवाकडी हिरवळ दिसते म्हणा की नंतर मग अगदी बाग कमी होत जाईल. हिरवळ अर्थात मला असं म्हणायचं आहे की हिरवळ नाही कमी होणार, हिरवळ आहे तशीच आहे. पण सिस्टमॅटिकपणा कसा होत शहरात सुधारत गेला आहे ते आपल्याला लगेच नजरेत पडेल. आपला हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर खरं मी असं म्हणत नाही की हे सिस्टमॅटिकली नाही आहे, पण महानगर त्यामधल्या सोयी आणि नगरपालिकेतल्या सोयी कशा प्रकारच्या असतात हे सुद्धा आपल्याला इतका फरक दिसू शकेल असं मला वाटतं. हे नेपरबिल स्टेशन आलेलं आहे. आपण आरोरावरून सुटल्यानंतर रूट 59 स्टेशन आलं होतं, त्यानंतर नेपरविल स्टेशन आलेलं आहे. आणि इथे हे नेपरविल स्टेशनमध्ये ऑलमोस्ट बऱ्यापैकी म्हणजे 60-70% इंडियन राहतात. नेपरविल स्टेशनला आपण थांबलेलं आहे. हे माझ्या मागे जे दिसतं आहे ते नेपरविल स्टेशन. ते पाहि समोर दिसत असेल ते नेपरविल स्टेशन. हे जरी याचं स्पेलिंग LISL SLE असेल
तरी याचा प्रोनाऊन्स लायल होता आणि आपण नेपरविल स्टेशन सोडल्यानंतर हे आलेलं पुढचं स्टेशन लायल आणि आता आपण साधारण डाऊनटाऊनच्या दिशेने वाटचाल करतो आहे. आपण असं पुढे निघालो आहे. तसं पाहायला गेलं तर वातावरण आपल्या मुंबईच्या लोकलसारखंच आहे. ते पाहायचं आपण असं त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होत आहेत. पण आता हे फक्त जे विरळ दिसत आहे ते थोडं थोडं पुढे गेल्यानंतर आणखी पहा आपल्याकडे बऱ्याचशा बिल्डिंग दिसायला सुरुवात होईल. अजून अवकाश आहे पण त्याला या क्षणाला भारताने पाकिस्तानवर मात केलेली आहे. भारताने पाकिस्तानवर मात केलेली आहे. हे पहा भारताने पाकिस्तानवर मात केलेली आहे. 112 इंडिया बिन बीट पाकिस्तान. अरे कारण आत्ता पाकला आज एका बॉलमध्ये 9 रन पाहिजेत. कम ऑन इंडिया पिकअप. टोटल या क्षणाला भारताने मॅच जिंकलेली आहे. हे पहा मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की मी खरं तर मित्रांनो मी जसं म्हटलं होतं तुम्हाला मी भारत पाकिस्तानची मॅच अमेरिकेवरून दाखवेल. आणि आत्ता मी जरी लाईव्ह दाखवत नसलो तर हे तुमच्या समोर हा स्कोर आहे. हा स्कोर तुमच्या समोर आहे. हा अमेरिकेतून मी दाखवतो स्कोर तुम्हाला. आणि मी आत्ता वेस्टमॉन स्टेशन पाशी थांबलेलो आहे. आत्ता वाजलेत दुपारी 2:42. अमेरिकेतल्या शिकागो मधले. कम ऑन बका. म्हटलं होतं मित्रांनो तुम्हाला आपण जसं डाऊनटाऊनच्या जवळजवळ जाऊ तसंसं थोडंसं आणखी वाहतूक किंवा रहदारी सर्व वाढत जाईल. आता हे आपण आलो आहे वेस्टर्न स्प्रिंग नावाचं स्टेशन आहे.
ह्या वेस्टर्न शिपिंग स्टेशनवर आपण आपली गाडी आपली लोकल आपली ट्रेन थांबलेली आहे आणि आपण तो जर दिसत असेल तर एक वर येतो अमेरिकेचा झेंडा, त्यानंतर खाली मे बी तो इलिनॉइसचा असेल, मी नक्की नाही का सांगू शकत, पण इलिनॉइसचा असू शकेल. मला सांगायचं आहे फक्त एवढंच की प्रत्येक जे नॅशनल फ्लॅग असल्यानंतर प्रत्येक स्टेटचा वेगळा फ्लॅग असतो, हे मला मी बऱ्याच वेळा पाहिलं आहे म्हणून सांगू शकतो. इकडे सुद्धा आता रजई ट्रेन थांबली आहे म्हणून दाखवू शकतो आहे खरं तर. हे ला ग्रँच स्टेशन आले. आता हे जे स्टेशन आहे ते ला ग्रँच माझा प्रॉनाऊन्स चुकत असेल पण लाँग रँच स्टेशन आहे आणि या स्टेशनवरनं आपण डाऊनटाऊनकडे निघालो आहे. पण मी मुद्दामहून आत्ता कॅमेरा चालू एवढ्यासाठी केला होता की गेले दोन वर्षापूर्वीसुद्धा मी डाऊनटाऊनला चाललो होतो आणि त्यावेळेलासुद्धा अशीच वर्ल्ड कपची कुठली तरी मॅच होती, मला आठवत नाही खरं सांगायचं तर नक्की, पण ती मॅचसुद्धा त्या ट्रेनमधनं पाहिली आणि आपण जिंकलो होतो. आजच्या बाबतीत तर काही सांगू विचारूच नका, भारताने चांगली नांगी जिरवलेली आहे आणि त्यांना किती वेळा हरवलं तरी त्यांचं तोंड माकडासारखं आहेच म्हणा. जाऊ द्या, हे लाँग रेंज एरिया आहे. लाँग रेंज मेट्रो स्टेशन सोडल्यानंतर आपण आता ब्रुकफील्ड मेट्रो स्टेशन पशी आलेलो आहे. हे ब्रुकफील्ड पा आणि तुमचं दुसरं एक लक्षात येत असेल पा, जसं मागे मी तसंच म्हटलं होतं की हिरवळ कमी होत जाईल म्हणा किंवा विरळपणा वाटेल किंवा, तर आपण आता सिटीकडे निघालेलो आहे म्हणजे टाऊनटाऊनकडे निघालेलो आहे, त्यामुळे पा आता बरीचशी रहदारी दिसू शकेल आपल्याला.